विरुद्ध पोलीस खात्याकडे सगळे सायंटिफिक पुरावे होते. जी दंगल पुण्यामध्ये भडकवण्यामध्ये त्यांचा कॉल रेकॉर्डिंग झाला त्याबद्दलचे सगळे सायंटिफिक पुरावे हे पोलीस खात्याकडे होते. हे मुळात असं आहे की प्रत्येक जगातल्या व्यक्तीने आरोप केल्यावर आम्ही उत्तर दिलंच पाहिजे असं नाही आहे. ती व्यक्ती काय अभ्यास करून बोलते, ती व्यक्तीचं काय साधारणपणे ज्ञान आहे, ते सुप्रीम कोर्टाचे अभ्यासक आहेत का, ते पोलीस डिपार्टमेंटचे कोणी रिसर्चर आहेत का, हे बघून आपण विचार करत असतो. आणि जो खटला सरकारने तो रद्द केलेला आहे त्या संदर्भामध्ये काही भाष्य केलं असेल कोणी तर त्याची मला तरी दखल घ्यावीशी वाटत नाही. ते सबळ पुरावे होते असं ते पण म्हटलेत, म्हणजे रेकॉर्डिंग होतं वगैरे असं काही तर मीरा बरोबर म्हणले. मला काहीच त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. ज्या मीरा मोहनकर मॅडमनी इंटरव्ह्यू दिला त्याचा दाखला आणि तो व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवलेला आहे. आणि त्या व्हिडिओमध्येच त्यांनी असा सांगितलेलं आहे की पुण्यामध्ये त्या वर्षी जी दंगल झाली आणि त्या दंगलच्या संबंधित जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्याच्यामधले सायंटिफिक पुरावे नीलम गोरे ताई आणि विलय नार्वेकरांबद्दल आमच्याकडे होते पण आमच्यावर दबाव टाकला गेला. म्हणजे हे आरोप किंवा हे सत्य हे मी सांगितलेलं नाहीये. आणि नीलम गोरे ताईंना सांगेन की आता उद्धवजी बरोबर तुम्ही नाही आहात, आमचा आरोप उद्धवजी ठाकरेवर आहे की उद्धव ठाकरे राज्यामध्ये दंगली घडवतोय, म्हणून तुम्ही उगाच अंगावर घेऊ नका, तुम्ही शिंदे साहेबांबरोबर सुरक्षित आहात, पण जो उद्धव ठाकरे राज्यामध्ये दंगली वारंवार घडवण्याचा प्रयत्न करतोय, जो 2004 ला प्रयत्न केला तुमच्या आणि मिलिंद नार्वेकरच्या माध्यमातून, परत पुण्यामध्ये प्रयत्न केला, म्हणजे उद्या राम मंदिरकडे जाणाऱ्या कुठल्याही राम भक्तांच्या अंगावर काही गालबोट लागलं तर त्याचा जबाबदार उद्धव ठाकरे असेल हे आतापासून मी बोलून ठेवतोय. त्याचा इतिहासच दंगलीचा आहे. जे माजी पोलीस आयुक्तच बोलताय, नितेश राणे बोलत नाहीये. कदाचित नीलम गोरे ताईंनी माझी पुरी बातमी वाचावी, त्या मीरा मोहनकर मॅडमचा पुरा इंटरव्ह्यू पाहावं, मी लिंक पाठवतो त्यांना, त्याच्यावरून त्यांना कळेल की मीरा मोहनकर मॅडमनी स्पष्ट सांगितलंय की त्यावेळी जी दंगली भडकत होते त्याचे सगळे सायंटिफिक पुरावे म्हणजे जे जे कॉल रेकॉर्ड होते ते सिद्ध झालेले होते फॉरेन्सिक लॅबवरून की हे ह्यांचेच आहेत. आणि त्यांना आदेश देणारा कोण होता? आता मिलिंद नार्वेकर हा उद्धव ठाकरेचा खासगी पीए आहे. कुठलाही खासगी पीए हा स्वतःचं डोकं लावणार नाही जोपर्यंत त्याचा बॉस सांगत नाही. म्हणजे मिलिंद नार्वेकरचा बॉस कोण? नीलम गोरे ताईंचा तेव्हा बॉस कोण? उद्धव ठाकरे. तो उद्धव ठाकरे दंगली राज्यामध्ये घडवत आहेत हे सरळ स्पष्ट झालेलं आहे. म्हणून मीरा मोहनकर मॅडमच्या वक्तव्याची चौकशी व्हावी, पाहिजे एनआयएनी चौकशी करावी आणि उद्धव ठाकरेंना अटक करून नेमकं ते राज्यामध्ये काय घडू पाहतायत याची चौकशी झाली पाहिजे ना. कारण सरळ स्पष्ट झालेलं आहे, काम सिद्ध झालेलं आहे. मग यात मीरा मोहनकर मॅडम खोटं बोलताय ते त्यांच्याकडे सायंटिफिक पुरावे होते. मग या तर मग या नीलम गोरे ताई आणि मिलिंद नार्वेकर जिंकडे चुकीची माहिती आहे हे सरळ स्पष्ट आहे. म्हणजे ज्या अर्थी संजय राजाराम राऊतनी त्या दिवशी बोलले की बाबा अजित दादांच्या सगळ्या वक्तव्याची गृहमंत्री चौकशी करणार का, तर मग मीरा मोहनकरांनी जे काही उद्धव ठाकरेवर बोललेलं आहे त्याची चौकशी गृहमंत्र्यांनी करावी अशी मी स्वतः मागणी करणार आहे.